नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी युवा नेते उदयन गडाख यांनी केली आणि कृषी विभागाने युद्ध पातळीवर पंचनाम्याची कामे हाती घ्यावी आणि यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी अधिकारी वर्गाला सांगितले नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील शेतकरी संतोष आसाराम मांडवे यांचे अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी झालेल्या कपाशी पिकाची उदयन गडाख यांनी शेतात जाऊन पाहणी केली यावेळी युवा नेते उदयन गडाख यांच्या समवेत नेवासा पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुने तलाठी पारखे भाऊसाहेब ग्रामसेवक शेळके कृषी सहाय्यक दांडगे सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख मंगेश निकम उपस्थित होते त्यानंतर उदयन गडाक यांनी बाबुळखेडा येथील तुकाराम शहादेव कडू यांचे सोयाबीन पिकाचे व नारायण अण्णासाहेब कडू यांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली प्रतिनिधी गणेश मुळे टी न्यूज नेवासा